तर राऊतांसारख्या प्रवक्त्यामुळेच पक्षाचा विनाश होतोय अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी केली. गुवाहाटीला गेलेले आमदार म्हणजे जिवंत प्रेत आहेत अशी टीका करणाऱ्या राऊतांवर शिंदे गटानं तीव्र नापसंती व्यक्त केली. शिवसेनेची जी काही स्थिती निर्माण झालीय त्याला राऊतांची वक्तव्य कारणीभूत झाली आहेत अशी टीका केसरकरांनी केली. काही वेळापूर्वी केसरकरांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली, ऐका. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो ईश्वर चरणी. कारण असे प्रवक्ते हे पक्षाचा नाश करतात आणि तसा तो शिवसेनेचा जी काय आज परिस्थिती निर्माण झाली, शिवसेना काय नाश झालेला नाहीये परंतु शिवसेनेमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली त्याला त्यांची वक्तव्य कारणीभूत आहेत आणि ही वक्तव्य आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे एवढा संताप होता आमदारांच्या मध्ये. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जर प्रेत आहोत तर मग प्रेतांच्या याच्यावर तुम्ही राज्यसभेमध्ये जाता उद्या तुम्हाला भुताटकीचा त्रास होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला सपोर्ट आहे, पवार साहेबांचा आहे, काँग्रेसचा आहे आणि तुम्ही त्यांचे खूप जवळचे आहेत, तर त्यांची मतं घ्या आणि पुन्हा निवडून या आणि नंतर आमच्यावर वाटेल ते बोला. परंतु आधी तुमचं राज्यसभेचं पद आहे, ते तुम्ही राजीनामा देऊन जो शिवसेनेचा बाणा असतो हा बाणा तुम्ही दाखवावा आणि नंतर तुम्ही शिवसेना या नावाचा सुद्धा उच्चार करावा. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमदारांचा आणि विशेषतः महिलांचा उल्लेख केला, महिलांचा उल्लेख तर एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये केलेला होता, त्याच्यानंतर बघा की त्यांनी म्हटलं की तुम्ही अनेक बापांचे, ह्याचा अर्थ काय होतो? मराठी ज्यांना ज्यांना कळतं त्यांना ह्याचा अर्थ कळू शकतो आणि मग हे कोण सहन करणार आहे आणि ही भाषा तुम्ही कुठल्या पक्षामध्ये बोलताय? छत्रपतींचा विचार म्हणजे